गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसंत पंचमी वसंत ऋतूचा आरंभ आणि जेव्हा ब्रह्माने सृष्टी केली त्यांना वाटलं की ह्या संसारामध्ये फक्त पाणीच पाणी आहे जिथं मी विष्णूच्या नाभिकमलातून बाहेर आलेला आहे, पण ह्याच्यात काही अशी सृष्टी करावी ज्याच्यानं त्यामध्ये रस येईल। मग ते विष्णूला प्रार्थना केली, शंकराला प्रार्थना केली, तर त्यांनी सांगितलं की पहिली ह्या समुद्राचं जे जल आहे त्याच्यावर त्याला सोकणारी, त्याला आपल्यापाशी घेऊन देणारी एका शक्तीचं निर्माण कर। आणि त्यांनी पृथ्वीचं निर्माण केलं। जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तर पृथ्वी निर्माणच होती, नसती वाळू माती। मग त्यांनी म्हणाले हे वाळू आणि माती आणि पाणी पाहिल्यानंतर काय होईल, मग ह्याच्यात रस कस निर्माण होईल। मग सागराला आणि पृथ्वीला, पृथ्वीला स्त्रीतत्व द्यायला गेलं आणि सागराला पुरुषतत्व, पाणी पुरुषतत्व द्यायला गेलं। ह्या दोन्हीच्या संमेलनाने शंकरानं सांगितलं की आता रस निर्माण होणार, जेव्हा पाणी पृथ्वीवर पडेल या पृथ्वी पाण्यामध्ये जाईल त्याच्यामध्ये नसून रस निर्माण होईल। आणि त्या रसासाठी ज्या देवीला प्रार्थना करायची आहे, ज्या देवीचा उद्भव करायचा आहे त्या देवीचं नाव, आणि त्या देवीचं देवीला उद्भव करण्यासाठी तू प्रार्थना कर। ब्रह्मानी प्रार्थना केली आणि ती देवी जेव्हा आली तिनं त्या देवीनं फुलझाडे फळझाडे झाड हे सगळं निर्माण केलं आणि प्रत्येका झाडामध्ये रस निर्माण केलं। आणि त्या रसानं आपण सेवन केल्यावर आपल्या शरीरात ते पंचरस झाल्यानंतर मानवाचं नंतर पशुपक्षादिकांचं सर्वांचं निर्माण झालं। रस निर्माण करणारी देवी म्हणाल्या गेल्यानंतर ती सरस्वती म्हणजे चांगले रस निर्माण करणारी सरस्वतीचा निर्माण झाला। आज तिचा वाढदिवस म्हणा की तिची उत्पत्तीचा दिवस आहे। मग सरस्वतीनं आपल्या आपल्या धर्मानुसार आणि लोकांच्या तिला तपश्चर्या करून जनियेने तिची प्रार्थना केली, तिची तपश्चर्या केली, त्यांनी त्या तपश्चर्यानुसार तिने विविध रूप घेतले। त्याच्यामध्ये एक जटा सरस्वती, नील सरस्वती, तारा उग्रतारा, महोग्र तारा असे नाना रूप धारण केली। ते त्यांच्या त्यांच्या तपस्यावर आधारित होते। ह्या सगळ्यामध्ये सरस्वती विद्यादात्री समजली गेली, विद्या देणारी। मैं मराठी में बोलूं या हिंदी में? हिंदी 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 मैक्सिमम हिंदी। ठीक है, पहले मराठी बात करके बाद में हिंदी में बोलता हूँ। तो उस सरस्वती का उद्भव, सरस्वती निर्माण झाली आणि त्या सरस्वतीने आपल्या आपल्या गुरूंच्या आदेशाने आपले रूप धारण केले। त्यातली एक त्यामध्ये एक रूप आहे एक जटा। आता तुम्हाला ह्याची एक संक्षिप्त माहिती सांगतो। महाकवी कालिदास हे मूर्ख होते हे सगळ्यांना माहिती आहे। त्यांच्या पूर्वोत्तर जन्मामध्ये खूप मूर्ख होते आणि थोड्या ब्राह्मणानं तिथली राजकुमारी जे सगळ्या विद्वानांना तुच्छ पाहत होती की तुम्हाला ज्ञान नाही बुद्धी नाही, मग त्यांना राग येऊन त्या ब्राह्मणाने एका मूर्ख मनुष्याला जो स्वतःच्या झाडावर स्वतःच्या फांदीवर बसून कुऱ्हाडीने मारत होता आणि खाली पडणार अशा मूर्खाला घेऊन सांगितलं की तू काही बोलायचं नाही आणि तू जायचं आणि त्या राजकुमारीला सांगायचं आम्ही तू खूप मोठा विद्वान आहेस म्हणून सांगतो असं सांगितण्यात आलं। मग त्याला घेऊन गेले आणि राजकुमारीसमोर बसवले आणि सांगितले की त्याला वेशभूषा घातली खूप आणि बसवले। बसवल्यानंतर झालं काय की त्याची राजकुमारीने त्याची परीक्षा घेण्यासाठी खूप प्रश्न विचारले। ब्राह्मणानं त्यांनी म्हणले तर हा मौन राहतो, नुसतं हाताच्या संज्ञानं आपले काय काय आहे ते सांगतो। तर त्याने राजकुमारीनं विचारलं की तू तर मौनानं सांगणार, तर तू हे सांग की ह्या संसारामध्ये मानवाची निर्मिती कशानं झाली? त्याला माहीत नाही काय सांगावं। त्यानं म्हणलं अट काय कशांना मानवाची निर्मिती मला कशाला माहीत, हात उठवला। ब्राह्मणानं सांगितलं अरे वा 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 काय विद्वान मनुष्य म्हणले, पंचमहाभूतानं झाली म्हणतो म्हणलं। अरे वा वा खूप हुशार आहे म्हणे। राजकुमारीला वाटलं हुशार बाबा। त्यानंतर राजकुमारीनं विचारलं की हा
पंचभूतात्मक निर्मिलेला मनुष्य ह्या संसारामध्ये कुठं जातो? त्याला राग आला, त्यानं म्हणला ये गुप्पी मारे, आपल्या हातात येतच नाही, बुद्धीच नाही, ज्ञान नाही। आहा हा, ब्राह्मण म्हणले काय स्वामी आहेत, काय विद्वान आहेत, काय हे समस्त पंचभूतात्मक समीर विश्वामध्ये एका जागी आहे म्हणून सांगताहेत असं सांगितले राजकुमारीला। राजकुमारीचे असे प्रश्न मिटवत गेले आणि समजले की हो तो विद्वान आहे, त्याच्याशी लग्न झालं। लग्न झालं जेव्हा रात्री गेली तर तेव्हा राजकुमारीनं विचारलं की आता तरी बोल, आत्तापर्यंत बोलला नाहीस। तिनं आपल्या जीवनाविषयी काही सांगत गेली, तो काही हा ना हा काही उत्तर नाही, मौन राहिला। त्याच्यानंतर मग ती बोलत गेली, तू काही बोल। मग त्यांना चिरडून सांगितलं की मला काही येत नाही, मी मूर्ख आहे, या ब्राह्मणानं तुला फसवलेलं आहे, मला काही येत नाही। मग तिला खूप राग आला, तिनं आपल्या सैनिकाला बोलवलं आणि त्याला खूप मारलं आणि म्हणलं ह्याला जंगलात नेऊन सोडून टाक, हा सकाळपर्यंत मला दिसला तर माझ्या रागाचा पारावा राहणार नाही, मी ह्याला मारून टाकेन। त्याला त्या मूर्खाला घेऊन गेले आणि गावाच्या बाहेर टाकले। त्या दिवशी ग्रहण होतं, चंद्रग्रहण असल्यानं गावाच्या बाहेर एक काळीच्या मंदिरामध्ये एक साधू बसलेला होता आणि त्याने सगळं त्या जंगलामध्ये त्या काळदसऱ्या नेऊन त्या मंदिरासमोर टाकून दिले। पूर्ण लहुलुहान झालता, रक्त निघून आलं। तर दया ह्या या तर देवीला, या तर देवतेला, या तर साधूला येते, त्याप्रमाणे त्या साधूला दया आली। तर पाहिलं काय झालं, मग त्यांनी सगळी हकीकत सांगितली की मला असं असं फसवल्या गेलेलं आहे आणि मला मारल्या गेलेलं आहे, मी त्यासाठी आलो, माझ्या म्हणजे विद्या बुद्धी काही नाही आहे। तेव्हा त्यांनी त्यांच्या जिभेवर सरस्वती मंत्र मदानं लिहिलं, जो सिद्ध होते स्वयं, आणि त्यांनी लिहिल्यानंतर काळिदासाची काळिदासा म्हणजे वाक्सिद्धी झाली, वाघ बोलायला लागलं। मग त्यांनी एक सुंदर स्तोत्र काळीच्या काळीच्या देवीवर सुंदर स्तोत्र केलं, खूप संतुष्ट झाले आणि म्हणाले की तुम्ही मला विद्वत्ता दिला। पण ती विद्या घेऊन जेव्हा काळी जेव्हा बाहेर आले, त्याने म्हणले नुसतं विद्या असली तर काही चालणार नाही, विद्यामध्ये यशशक्ती आणि कीर्ती पैसा हे सुद्धा राहावा, मी त्या राजकुमारीचा मी सुद्धा अपमान करावा, तिनं माझा जसा केला। मग ते विचारत त्या साधू होण्याचा त्या साधूला जाऊन विचारले की महाराज तुम्ही मला विद्वत्ता तर दिलात, मला विद्या तर दिलात, पण अशी विद्या द्या की मी त्या राजकुमारीला हरवू, मी तेवढा मोठा होऊ शकतो, असं काहीतरी मला विद्या द्या। मग त्यांनी सांगितली की सरस्वतीचं एक रूप आहे एक जटा, तिची तू साधना कर, ती ऐश्वर्य प्रदान करणारी, विद्या देणारी, धन प्रदान करणारी, यश देणारी, कीर्ती देणारी तिचं एक रूप आहे, त्या रूपाची तू आराधना कर आणि तुझं काम होईल। मग काळिदासानं जेव्हा त्या देवीची आराधना केली, त्या देवीने विचारलं की तुला काय पाहिजे, काळिदासानं सांगितलं की हे माय देवी, त्या साधूवाण्याच्या साधूच्या कृपेने मला विद्या तर आली, पण त्या विद्याबरोबर मला त्या राजकुमारीला हरवायची शक्ती माझ्यामध्ये दे, मी बोलावं, माझी ती प्रशंसा करावी आणि तिच्या हाती मी सांगून घ्यावं की मी विद्वान आहे, मी हे अपमान सहन करू शकत नाही। एक जटा देवीनं त्याला आशीर्वाद दिला, आशीर्वाद देऊन सांगितलं की पहा, मी तुला ह्या संसारात विद्यासहित यशाने कीर्ती देते, आणि ते एक जटा मंत्र तिला देण्यात आलं। काळिदासानं त्या मंत्राची साधना केली, मग तो त्या भोजराजाच्या राज्यामध्ये नवरत्नामध्ये एक रत्न म्हणून समजला गेला, असा कवी महाकवी काळिदास मोठा झाला त्या एक जटीची साधना। सरस्वतीनं तुम्हाला विद्या येईल, पण एक जटा साधनेनं ऐश्वर येईल आणि तुम्हाला एक मोठी पदवी मिळेल आणि तुम्ही श्रेष्ठ यशस्वी व्हाल, असं सांगितलेले एक जड तेही सरस्वतीचाच अवतार आहे। असंच एक आंध्रामध्ये एक कवी होऊन गेले, त्यांचं नाव होतं तेनाली रामकृष्ण। हे तेनाली रामकृष्ण सुद्धा खूप विद्यावान होते, पण गरीब ब्राह्मण, त्यांना काही यश आणि कीर्ती मिळाली नाही। मग त्यांच्या म्हणण्यावर त्यांनी त्यांच्या साधूला विचारले की मला यश कीर्ती आणि मान सन्मान कसा मिळेल, तर त्यांनी सांगितलं की तू जर एक जटा देवीची साधना केलास, तीच काळिकाचं एक रूप आणि ताराचं एक रूप आहे, त्याला केलास तर तुला यश आणि कीर्ती मिळेल आणि तू मोठा होशील। त्यांनी तपस्या केली तर देवी प्रत्यक्ष झाली आणि म्हणली एका हातामध्ये दही आणि एका हातामध्ये दूध ठेवली आणि हे रामकृष्णा मी तुला सांगते की ह्या दूध पिल्यानं तुला खूप धनवान होशील आणि हे जर तू पिलास दही पिलास तर यशस्वी होशील, तुला काय पाहिजे सांग। रामकृष्ण पाहिला आईकडे, आई म्हणाला तू काय मनुष्य आहेस, मी तुला कसं सांगू, तुला वाटते का की तुझा मुलगा दरिद्र राहावा, म्हणली नाही,
मग मी तुझी झाडाला म्हटलं मी तुझा मुलगा आहे ना. हो म्हणले. मग मी जर हे दूधच पिऊन घेतलो आणि नुसतं धन घेऊन काय चाटू, माझ्याबद्दल कीर्ती यश नसलं तर कसं होईल. तर तुझा मुलगा काय यश कीर्ती नाही तर नुसतं धन मानवून घरात मूर्खवून पडून राहा अशी इच्छा आहे. नाही म्हणली. मग यश कीर्तीसाठी दही पाहिजे आणि दूधही पाहिजे. आणि चटकन तिच्या हातातून दोन्ही दही दूध गेले आणि पिऊन घेतले. अरे अरे थांब, मी एकच दिनामध्ये दोन्ही घेऊन टाकला. तो म्हणला, माय तूच म्हणतेस की दोन्ही आवश्यक आहेत, त्यासाठी मी दोन्ही घेऊन टाकलो म्हणले. आणि मी तुला थोडा जरी चान्स दिलो असतो तर तुम्हाला समजावून एकच वाटी दिली असेस, त्यासाठी पहिलंच पिऊन टाकलो म्हणला. वा हुशार आहेस, चतुर आहेस म्हणली. खूप हुशार आहेस तू. तर मनुष्यामध्ये विद्या असली, आज आपण पाहतो PhD झालेले राहते त्यांना नोकरी मिळत नाही, आणि मामुली MA BA राहतो तो कलेक्टर होऊन जातो. त्याच्यामध्ये यश विश्वास यश राहते, कीर्ती राहते आणि सगळं काही राहते. ह्याच्यासाठी हुशारीसुद्धा पाहिजे. आणि त्या हुशारीसाठी काय करावं, ह्याच्यासाठी कोणती साधना करावी, आपल्या मुलांना कोणती साधना दिल्यास त्यांनी विद्यासुद्धा प्राप्त करतील, यशसुद्धा प्राप्त करतील आणि धनवानसुद्धा होतील. ते ताराचंच एक रूप आहे. आणि ह्या ताराच्या ह्या रूपाची साधना आपण वैदिक मंत्रामध्ये ताराहीची साधना करतो. पण बौद्ध जे चैनायांमध्ये आहे, चैनाचे लोक आहेत, वसिष्ठाला सुद्धा जी तारा सिद्ध झाली नाही ती बौद्धांना सिद्ध झाली. आणि त्यांनी आज बौद्ध जे ज्या देवीची साधना करतात तिला एक जटा या उग्र तारा असं म्हणलं जातं. तर त्या मंत्राचा आज उद्धार झाला. आणि चिनायानामध्ये बौद्धानं पहिली जेव्हा बौद्ध ध्यानामध्ये राहत होते बुद्ध, आणि त्यांनी सांगितलं की सर्व निर्माण आहे ह्या संसारामध्ये, आपल्याला कोणत्याही प्रकारची देवताची मूर्ती नाही, ध्यान केल्यास देव मिळतो, आपल्याला सिद्ध केल्यास सगळं होतं, हे सांगितलं सांगण्यात आलं. आणि बौद्ध भिक्षू झाले, भिक्षा मागून ते आपली पोटगी करत. पण जेव्हा बुद्धाला वाटलं की हे भिक्षा मागून देतो तर भिक्षा देणारा आपल्यावर अधिकार जमवतो, तर आपण भिक्षा मागणार ते कार्य करावं, तर ह्यासाठी काय करावं. मग त्यांनी समजले की मला शक्तीची जरुरी आहे. मग त्यांनी ताराची आराधना केली. त्याच तारा साधनामध्ये त्यांनी दोन प्रकार काढले, एक महायान आणि दुसरं हीनायान. ह्या महायान हीनायानामध्ये मग हे चिनायानमध्ये बौद्ध श्रेष्ठ झाले. आणि वशिष्ठ महर्षी विश्वामित्र सुद्धा ह्याच्यातच केली. आणि ती एक जटा साधना आहे. मी त्या साधनासाठी नंतर सांगतो. पण मी हे तुम्हाला का सांगण्यात आले की आज 2:34 वसंत पंचमी संपायली. आणि मी माझ्यापाशी आलेल्या ह्या मुलांना, जे लहान मुलं आहेत विद्या शिकणारे आहेत, त्यांना वसंत पंचमीचा हा आजचा दिवस विद्यावान बनवं, यशस्वी बनावं आणि श्रेष्ठ व्हावं ह्या दृष्टिकोनातून 2:34 आत त्यांच्या जीभेवर या त्यांच्या तोंडामध्ये मी जर सरस्वती मंत्र लिहितो तर तो श्रेष्ठ होतात अशी माझी आकांक्षा आहे. तर ते ही जे मुहूर्त आहे हे सुटू नये, ह्याकरिता आत्ताच थांबून टाकून फक्त लहान मुलं जे विद्याभ्यास करू इच्छितात त्यांनी लाईन लावावं. मी पहिला त्यांना सरस्वती बीज देतो, त्यानंतर मी बाकीचं काम सांगतो. सरस्वती बीज आयोजकांनी थोडं पाहावं, लहान मुलांची लाईन बनवावी. जे विद्या शिकत आहेत, मोठा अंती धवला चंद्राभी रामा ननम चंद्रार कोशम कांद कुंडल धरम चंद्राव भासाम शुभम वीणा पुस्तक अक्षर सूत्र वलयम व्याख्यान मुद्राम करेर बिभ्राणम कलये सदा हृदि मम शारदाम सिद्धये. ओम ऐं सरस्वती नमः. ओम ऐं सरस्वती नमः. ओम ऐं सरस्वती नमः. आता लक्षात ठेवायचं, तुमचा हात समोर करायचा, मी त्याच्यावर अक्षर लिहत जातो आणि ते मत चाटायचं आणि आपल्या जागी जाऊन बसायचं सगळ्यांनी. मग त्यानंतर मी दीक्षाचा कार्यक्रम सांगतो. ज्या लोकांना शाळा आहे पण शाळा चालत नाही, टीचर आहेत पण मुलांना सांगायला जमत नाही, अशाही लोक लाईनमध्ये उभं टाका पुन्हा पुन्हा. आणि जे लोक वकील आहेत ते लोक वकिली चालत नाही, ज्यांची वाग्विद्या चालत नाही, ते आखरीला उभं टाका. सिद्धाश्रम सारक परिवार की बोलो हरे हरे महाराज.